subscribe now and press the bell icon. Never miss an update. शहरातील लढवय्या रणरांगिणी तथा जन आंदोलन कर्त्या नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यमान नगरसेविका पुष्पा जगन सोनोने यांची पीआरपी महिला जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने भुसावळ शहरासह जळगाव जिल्हाभरातून त्यांच्यावरती भरभरून शुभेच्छांचा वर्षावहा करण्यात येत आहे. भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे पीआरपी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री जगन सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा युनिटच्या बोलविण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंग मार्च प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांच्या आदेशावरून पीआरपी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनोने यांच्या हस्ते भुसावळ शहरातील लढवय्या रणरांगिणी नगरसेविका पुष्पा सोनोने यांची पीआरपी महिला जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित पीआरपी जळगाव जिल्हा कमिटीमधील पदाधिकारी, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, कार्यकर्ते व सर्व पीआरपी युनिट तर्फे नवनियुक्त पीआरपी जळगाव जिल्हा अध्यक्षा पुष्पा जगन सोनोने यांचा फुलपुष्प देऊन स्वागतपर सत्कार करत भरभरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. नगरसेविका पुष्पा जगन सोनोने यांनी वरंगाव पंचायत समिती सदस्य तसेच मोलकरी नेत्या आदी विविध पदांवरती कार्य करून यशस्वीरित्या आपली जबाबदारी पार पाडली असल्याने जन आंदोलन कर्त्या नेत्या म्हणून त्यांचा आजही जनसामान्यांसाठी खडतर प्रवास हा सुरू आहे. भुसावळ नगरपालिकेमध्ये सातत्याने नागरिकांचे ज्वलंत प्रश्न मांडून शासन दरबारी पाठपुरावा करत भुसावळकरांना त्यांच्या हक्काचा न्याय त्यांनी मिळवून दिला आहे. भुसावळ शहर तसेच जिल्हाभरामध्ये महिला संघटना आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी उभी केली असल्याने जिल्हाभरामध्ये त्यांच्या धडाकेबाज कार्याचा डंका हा वाजत असल्याने आज त्यांच्या याच आजवरपर्यंतच्या कार्याची पावती म्हणून पीआरपी या राजकीय पक्षाने पीआरपी जळगाव जिल्हा अध्यक्षपदाची मोठी विश्वासाची जबाबदारी आज त्यांच्या खांद्यावरती सोपविली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नगरसेविका पुष्पा जगन सोनोने यांच्यावरती त्यांच्या हितचिंतकाकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव हा सुरू आहे. त्यामुळे आता पीआरपी महिला संघटनेची नवीन खेळी रणरांगिणी पुष्पा सोनोने यांच्या डॅशिंग कार्यशैलीमध्ये जळगाव जिल्हाभरामध्ये गाजणार आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीची जळगाव जिल्ह्याची कमिटी आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख, सर्व शहर प्रमुख, सर्व जिल्हा कमिटीची बैठक आज या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष मी झाल्यामुळे आणि जगप्रसिद्ध लॉंग मार्च प्रणेता प्राध्यापक जोगेंद्रजी कवाड सरांनी माझी नियुक्ती केल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही जिल्हा कमिटीची तातडीची बैठक बोलवली आणि भुसावळच्या माजी पंचायत समिती सदस्य वरणगाव आणि भुसावळ नगरपालिका विद्यमान नगरसेविका पुष्पा जगन सोनोने यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्षपदी या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने निवड केलेली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा आमचा राजकीय पक्ष आहे, त्याच्यामुळे प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर
आणि जयदीप भाई कवाडे ज्या पद्धतीने आम्हाला आदेश देतील ते आम्ही राजकीय धोरण, राजकीय भूमिका, राजकीय कार्यक्रम या ठिकाणी राबू. संविधान आर्मीचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी काही एक संबंध नाहीये. संविधान आर्मी ही संविधानवादी सामाजिक संघटना आहे आणि ही पीपल्स रिपब्लिकन पार्टी हे झाड आम्ही लावलेलं आहे आणि या झाडाची जी फळं आहे हे एवढं मोठं झाड आम्ही केलेलं आहे त्याची फळं समाजाला या ठिकाणी चाखायस मिळाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्ष जे आहे ते आमचा राजकीय पक्ष आहे आणि पक्षच राहणार आहे. त्याच्यामुळे राजकीय पक्षामध्ये आम्ही काम करतो. सामाजिक आणि संविधानावादी ही संघटना वेगळी. या संदर्भात संविधान आर्मी संदर्भात जगप्रसिद्ध लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सरांच्या कानावर मी गोष्ट टाकलेली, त्यांनी देखील याला संमती दिलेली आहे. धन्यवाद. जय पीआरपी, जय भीम, जय संविधान. फूलों सा चेहरा तेरा, 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 फूलों सा चेहर
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.